वर करायचंय वेर आणि जायचंय शिर्डीला, ते सुद्धा चला। तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे वेरूळ। खूप वेळा टीव्हीवर ऐकले त्या समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट जे बाळासाहेब ठाकरे महामार्गावरून आता आपल्याला जायचं आहे। मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या द फॅमिली टूरच्या शिवशक्ती यात्रेच्या आजच्या 6व्या दिवसामध्ये। काल आपण घृष्णेश्वरमध्ये आलेलो, घृष्णेश्वरचा सगळा व्लॉग आपण काल कव्हर केलेला। काल तुम्हाला जी थोडक्यात माहिती घृष्णेश्वरची द्यायची होती ती दिलेली आहे आपण ऑलरेडी। आपला पूर्ण जो मेन ब्लॉग आहे घृष्णेश्वरचा त्याची लिंक तुम्हाला वर फ्लॅश होत असेल। शिवशक्ती यात्रेमध्ये आपण महाराष्ट्रातली 5 ज्योतिर्लिंग आणि 3.5 शक्तिपीठं कव्हर करण्यासाठी बाहेर पडलेलो आहे। आपले ऑलरेडी आता 3 ज्योतिर्लिंग आणि 2 शक्तिपीठं झालेले आहेत आणि बोनसमध्ये आपलं शेगावचा ब्लॉग सुद्धा पडलेले आहेत। ते सगळे ब्लॉग पाठीमागे झालेले आहेत, ते जर पाहिले नसतील तर नक्की पहा। आज आपल्याला 6व्या दिवशी कव्हर करायचं आहे वेरूळ आणि जायचं आहे शिर्डीला, ते सुद्धा बोनस असेल ह्या यात्रेच्या आपल्या रूटमध्ये। ते मध्ये येते म्हणून आपण हे करतोय। त्याच्या आधी आज आहे सोमवार आणि सोमवार असल्यामुळे आपण काय म्हणलं की आज आपण घृष्णेश्वरला परत आणि दर्शन देऊया, परत आणि व्हिजिट करूया, दर्शन घेऊया घृष्णेश्वराचं। सोमवारी असल्यामुळे आपण काय काय घेतलंय संजना? आपण घेतलेले बेल फुलं आणि हे बेलाचं फळ आहे। बेलाचं फळ, हा थांबा, हे बेलाचं फळ आहे बघा, हे धोत्र्याचं फळ आहे आणि हे कवट आहे। तर हे सगळं घेऊन आपण आपल्या घृष्णेश्वराच्या दर्शनाला निघालोय। चला जाऊया दर्शनाला, सुरू करूया आपली शिवशक्ती यात्रा, सुरू करूया आपली द फॅमिली टूर। चला तर मित्रांनो घृष्णेश्वरचं दर्शन झालेलं आहे, खूप छान दर्शन झालं। सोमवार होता त्यामुळे खूप छान वाटलं, दर्शनही अगदी छान झालं। तर काल आपण मसुरा केलेला, मसुराचा गरम केला आता मसुरा बघा सकाळी। आणि मसुराचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवर मसुराचा व्हिडिओ आहे, तो जाऊन नक्की तुम्ही पहा। तर सकाळी जिरा राईस केलेला आहे आणि आम्ही आता ह्याचा नाश्ता करणार आहे, जिरा राईस आणि मसुरा मस्तपैकी पोट भरून खाणार आहे। आणि त्यानंतर आपण जायचं आहे वेरूळला, वेरूची लेणी बघायला। तर इथला आता संपूर्ण आधी आवरणार आहे, नाश्ता करणार, इथलं सगळं चेकआउट करणार आणि मग आम्ही गाडीत सामान भरून जाणार आहे वेरूची लेणी बघायला। चला तर आता माहूरयात। चला मित्रांनो आपलं खाऊन झालं, म्हणजे नाश्ता झालता आपला आणि आता आपण वेरूळला निघालेलो। वेरूळ लेणीकडे खरं बाहेर आल्यावर गॅसमधून वास यायला लागला आणि बघा इथं वेरूळ म्हणजे आपलं भक्तनिवास इकडे आहे आणि भक्तनिवासपासून इकडे जरा पुढे आल्या इथं आम्हाला एक गॅस शॉपिंग मिळाल्या पाहू शकता। तर बघूया जरा गॅस आय थिंक क्लिक व्हायला ना बाप्पा, हो बघा आता काय बोलत आहेत ते। थांबला मित्रांनो आपला गॅस ठीक झालाय, जरासा अजून आहे ना पप्पा, जरा वाटतंय बघू आता तिथं जाऊपर्यंत जर हे राहिला गॅस वगैरे राहिला तर गाडी मग उघड्या ठेवूनच आपल्याला खिडक्या मारावी लागेल, शिर्डीत जाऊन चेक करायला प्रॉपर होय त्यांनी केलंय आता काहीतरी, बट बघूया आता जरा आम्हाला वाटतंय अजून रिस्क घ्यायची नाहीये। मित्रांनो चला तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे वेरूळला। आपल्या ब्लॉगिंगची सुरुवात जो दुसरा ब्लॉग आपण केलेला तो कुठे केलेला? पत्त्या वेरूळला केलेला। आणि आज आमच्या दाद्यासाठी बघा, दादा बघायला आले, दादा वगैरे घालून दाद्याला वेरूळ दाखवाय आणलंय। आणि पुढे आहे आपलं वर्ल्ड हेरिटेज साईट वेरूळ, जागतिक ऊन आहे खूप, जागतिक वारसा स्थळ आणि समोर जे दिसतंय ते कैलास मंदिर। चला जावे आपण कैलास मंदिर वगैरे बघूया। वेरूळचा जर ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर वर लिंक फ्लॅश होत आहे, त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व 28 ना प्रथम सर्व 28 काय तर नक्की नाही, आय थिंक 28 सर्व लेणी इथं असणारे सर्व लेणी, जैन लेणी, बौद्धकालीन लेणी आणि हिंदू लेणी, इथं 3 लेणी आहेत मित्रांनो, तिन्ही प्रकारच्या बौद्ध लेणी आहेत, हिंदू लेणी आहेत आणि जैन लेणी आहेत। सुरुवातीच्या ज्या आहेत त्या ह्याच्या आहेत ना प्रथम माझ्या मते हिंदू लेणी आहेत, हिंदू लेणी आहेत, कैलास मंदिर, परत बौद्ध लेणी आहेत, बौद्ध लेणी आणि खूप लांब, नाही तिकडे जैन लेणी आहेत सगळ्यात लांब ज्या आहेत, तर तो सगळ्या दिवसभर फिरून आम्ही तो व्लॉग केलेला, तर तोही व्लॉग नक्की पहा बघा पाठीमागं माझ्या।
संजना काय कुठे आलेस? वेरूळ आले. ही दिसत का ही कोण आहे मॉडेल? समजते काही? बघा काय घातलंय यानं, काय घातलंय हे ना, काय घातलंय बघा या मॉडेल न. मॉडेल काय घातलंय आज? टी शर्ट घातलाय. काय वाटायला? एक नंबर वाटला. एक नंबर. आणि ही गुंड्या मॉडेल काय दाखवायला? काय काय बघा येतो बघा. आणि ज्ञानाचा पहिला ब्लॉग इथे केलेला आपण. आणि ज्ञाना ब्लॉग करत होती. ज्ञाना ब्लॉगिंग करत होते. कशी ज्ञाना? हे बघा इथं पाणी पडते. आणि हे बघा इथं माणसं निघाले मित्रांनो. आणि आता ती बघा ज्ञाना कशी आगाव झाली ज्ञाना. होय ना? आणि पतुल्या त्यावेळेला पतुल्याची हाईट माझ्यापेक्षा कमी होती. आता पतुल्याची हाईट माझ्यापेक्षा काय झालेली आहे? जास्त झालेली आहे. तेवढा दाखवतो, तेवढा शॉर्ट दाखवतो. आम्ही कशी सुरुवात करायची ब्लॉगिंगची? कशी कशी पत्त्या? चला तर मित्रांनो आलेलो आहे आपण. असं काय तर ना टाकूया मित्रांनो ट्रान्झॅक्शन. आता आता ट्रान्झॅक्शन बघा. एक दोन तीन. चला तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलो आहे आपलं ड्रीम लोकेशन. चला तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे वर्ल्ड हेरिटेज साईट मधलं सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात वर्ल्ड फेमस आपण जे मंदिर म्हणतो ते म्हणजे कैलास मंदिर. उभ्या दगडात, उभ्या डोंगरात वरून खालीपर्यंत कोरलेलं, वरून खालीपर्यंत म्हणजे वरनं स्ट्रक्चराचा अंदाज घेत घेत कोरत कोरत खाली आणलेलं रिवेरूचं हे कैलास मंदिर. संपूर्ण माहिती बघायची असेल तर आमचा वेरूचा व्लॉग पहा. चला आम्ही आज जातो दर्शन घेत. रिएक्शन घेऊया मित्रांनो आपण, कारण आपण तर ऑलरेडी बघितलंय, आपण व्लॉग मध्ये सगळं सांगितलंय. दादा काय वाटतं हे मंदिर बघून? असं वाटते की ही बांध आणि जागच नाही, अशी वीज पडल्याने तिच्याची बंद. वा 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 वा, काय जेन्युइन रिएक्शन दिलंय बघा दादानं. दादा म्हणला असं वाटतंय की ही बांधलेलंच नाही, वीज पडल्या आणि वीज पडून डायरेक्ट मंदिर तयार झालं असं म्हणतो. दादानं एन्शंट एलियन थेरी प्रपोज केलेले होय ना पत्त्या, की विजन मंदिर कुणीतरी तयार केलंय असं. एन्शंट एलियन नाही मित्रांनो, आपल्याच लोकांनी मंदिर तयार केलेलं आहे. आपल्याच लोकांना जर आपण असं एन्शंट वगैरे म्हणायला लागलो, एलियन वगैरे म्हणायला लागलो, तर आपल्या लोकांच्या कामाचा अपमान आहे. कृपया व्हिजिट करा आपल्या शिवशक्ती यात्रेमध्ये. घृष्णेश्वरला तुम्हाला कन्फर्म यायचं आहे, त्यामुळे घृष्णेश्वरला येताना एक अखंड दिवस तुमचा शाबूत ठेवा, कारण घृष्णेश्वर बघून तुम्हाला वेलोर ज्या काही ह्या वेरूळच्या आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या वर्ल्ड हेरिटेज साईट असलेल्या लेणी आहेत, त्या लेणी बघायच्या आहेत. खरं क्लासिक नादखुदा गणपतपुळा ही आमच्या सांगली भागातली म्हण आहे. होय ना संजना? नाही तू म्हणतील हो काय म्हणायला लागलंय. नादखुदा गणपतपुळा व्हायरल करा, हॅशटॅग नादखुदा गणपतपुळा. काय कार्विंग आहे बघा मित्रांनो दगडातलं. पत्त्या कुठे आहे? पत्त्याकडे लक्ष दे, पत्त्याला पुरी दिसली असतील. आता शॉर्ट घ्यायला लागलाय. शॉर्ट घ्यायचं काम कुणाचं आहे? शॉर्ट घ्यायचं पोरगो माझं काम करायला आलं बघा. कुणाचं काम आहे खरं? त्याला काम लावलं माझं काम आहे खरं. काहीतरी जवळून घेणार आहे. चला बघून घेतो मित्रांनो. आणि काय महत्वाचं असलं तर दाखवतो. कैलास मंदिराच्या आत जी शंकराची पिंड आहे त्याचं दर्शन घेतलंय. खरं एक विशेष बघा, मला आजही या गोष्टीचं कोड पडतं की हे कसं काय कोरलं असेल. हे उलट बघा, अगदी म्हणजे खाली सुद्धा आपल्याला जर हे करायला गेलं तर इतकं चांगलं कोरता येणार नाही. इतकं चांगलं कसं काय हे उलटं कोरलंय बघा. मी वर कॅमेरा केलाय अक्षरशः, ही समोर आणि ही वर बघा. काय त्यावेळेला काय टेक्नॉलॉजी असेल, काय माणसं असतील जे ज्यांच्या डोक्यात हे येत असेल की असं करूया काय तर. अद्भुत अद्भुत पूर्ण सगळं मंदिर पाहत असताना आपण आता अचंबित होतोय. खरं बघा हे त्यावेळेच पेंटिंग, त्यावेळेला मंदिर पूर्ण कलर मध्ये होत. सगळ्या मंदिराला असं कलर नकाशा वगैरे होत्या. त्यावेळेला कसलं दिसत असत जर त्यावेळेला आपण हे बघितलं असतं
तर खरोखर म्हणजे अवर्णनीय, आपण कल्पनाच करू शकत नाही अशा कामाची, आणि तीही त्यावेळेला तिथे थोडे थोडे अवशेष आहेत बघा, आणि झाड पाला फुळं फळं यांच्यापासून तयार केलेले कलर होते म्हणून आजपर्यंत टिकले ते बघा. वर बघा अचरना कुठे गेली ती संजना, कसं वाटते बघून? लय छान वाटते, मस्त वाटते. नाही दाद्याच, तू मोठी आहेस, तू मोठ्या माणसाची रिॲक्शन देखायच. मोठ्या माणसाची रिॲक्शन मध्ये आम्ही मागलोय पण ती पूर्ण डिटेल मध्ये बघितले, त्यामुळे माहिती आहे बऱ्यापैकी कुठे काय आहे कसं आहे. खरं त्या माणसाने सांगेल ती हे ज आपल्याला चेहरा कडे थ्रीडी, त्यावेळी त्या काळापासून ती थ्रीडीच यायचं जरी तिकडून जरी म्हटलं तरी चेहरा आपल्याला तिकडून म्हटलं तरी चेहरा आपल्याकडेच बघते असं दिसते. हे एवढं प्रचंड मोठं आहे मित्रांनो की तुम्ही प्रत्येक वेळेला आला की नवीन काहीतरी इथं गवसत, बरोबर आहे ना, गवसत नवीन काहीतरी, डिटेल प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी मिळते तुम्हाला इथे, त्यामुळे असं नाही की तुम्ही एकदा येऊन बघून गेलाय म्हणजे झालं. हे खूप म्हणजे तसं करायचं म्हणलं तर इथं प्रत्येक ठिकाण प्रत्येक मंदिर हे किमान एक 2 तास 3 तास बघण्यासारखं डिटेल मध्ये, इतकं ते डिटेल मध्ये त्यांनी केलंय होय ना. त्याला विचारेल सत्या कसं वाटतंय बघून? भारी वाटायलंय, दुसऱ्यांदा आले खरं बघल तेवढं कमी वाटायलं, काही ना काहीतरी वेगळं वेगळं दिसतंय दिसतंय का ठिकाणी. आणि ह्याला कसं वाटतंय बघा, हा मस्त वाटत. पहिल्यांदाची येते त्याला काही लय समजत नाही, बरोबर आहे की दादूचं बरोबर. दादू आमचा उशीर, गुंडीला बघूया. गुंड्या तुला काय कसं वाटतंय? मित्रांनो आपलं जे वेरूळ मध्ये आले आपण आणि इथलं कैलास मंदिर आहे ते पाहिले आपण, अजून खूप छान आणि खूप मस्त आहे बघण्यासारखं आहे खरंच. मित्रांनो तुम्ही ही बघा, तुम्हाला जर बघितलं नसाल तर इथं आमच्या युट्यूब चॅनलवर जावा आणि वेरूळची लेणी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. संपूर्ण लेणी आम्ही दाखवल्यात तर नक्की म्हणजे नक्की पहा, आम्ही बघून आलो यात इथली लेणी. खूप ऊन आहे, गर्दी तशी भरपूर आहे आज खरं. लोक काय करायला की इथंच फक्त जातात, ही मेन जे आहे मेन जी लेणी आहे म्हणजे इथं महादेवाची जी पिंड आहे तेवढंच तिथं बघतात, आणि ह्या साईडला जास्ती करून कोण जात नाही, थोडीच लोक जातात कारण ऊन खूप आहे. तर दादू पण म्हणाला नको आम्हाला इकडं नको जायला, आणि इकडे बघा ह्यांचं काय चाललंय, शायनिंग चाललंय बघा की पत्र्याची शायनिंग बघा, पत्र्याची शायनिंग बघा कशी चाललंय, तर फोटो दिसेल चाललंय बघा बाप लेखांचा काय. तर मित्रांनो आपली जी वेरुली ने ती बघून झालेली आहे आणि मस्तपैकी फोटो सेक्शन तिथं केला, भारी एन्जॉय केला तिथं. तर आता आपण चाललेलं आहे शिर्डीला, इथून 102 किलोमीटर आहे, 1.5 तास लागणार आहे आपल्याला तिथे जायला, आणि रस्ता भार आहे, समृद्धी महामार्ग आहे ना. म्हणजे दाखवतो फास्ट दाखवतो ना, प्रथम बघूया आता, चला एक्झिट करूया, कोणी एक्झिट करूया इथून, आणि आता आपण पोहोचूया शिर्डीला. चला मित्रांनो, मित्रांनो आपण ज्याबद्दल खूप वेळा टीव्हीवर ऐकले त्या समृद्धी महामार्ग, हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे महामार्गावरून आता आपल्याला जायचं आहे. शिर्डीला आपण निघालोय, पहिल्यांदाच आपण या महामार्गावर गाडी मारणार आहे. खूप या महामार्गाबद्दल ऐकले, टीव्हीवर पाहिले, तर आता पहिल्यांदा आपण त्याच्यावर ड्रायव्हिंग करणार आहे. आपण एंटर करतानाच वेरूळ मधनं बाहेर पडलो, 1-11 किलोमीटर आपण NH नॅशनल हायवे उतरून जातात, तिथं पुढे आलो, आणि पुढे आल्यानंतर एंटर करतानाच टोल आहे. प्रति किलोमीटर इथं तुम्हाला टोल काहीतरी होता समथिंग, मी बघितला नाही, तर झाल्यानंतर किती टोल कट होतोय हा तुम्हाला मी त्यावेळेला सांगतो बघा. हा राऊंड अबाउट घेऊन आपण आता चढणार आहे कुनिडा, नॅशनल हायवे वरून जाणार आहे आपण समृद्धी महामार्ग. चालो आज ना समृद्धी महामार्गावर प्रथम आपण निघालेलो आहे. खूप बोलबाला झालेला, महाराष्ट्रात खूप चर्चला गेलेला मार्ग नागपूर ते पुणे हा मार्ग महामार्ग आहे प्रस्तावित. अजून काही ठिकाणी काम अपूर्ण आहे, तर बऱ्यापैकी झालेला आहे. पुढे बघा, मी आता नंबर ऑफ किलोमीटर दाखवलेत, आपण ते बघूया. बरं, किती 3 लेन्स आहे ना प्रथम? 3 लेन्स आहे, 3 लेन्सचा एक्सप्रेस वे आहे. इथं वेग मर्यादा किती आहे ते तुम्हाला जर फोटो दिसले तर मी तुम्हाला सांगतो. एक्झिट वगैरे प्रत्येक एक्झिटला वगैरे हे आहे खरं मित्रांनो, बरं का, तुम्हाला टोल आहे एंट्री आणि एक्झिटला, आणि ते जिथं एंटर केलं आणि जिथं एक्झिट केलं याच्यानुसार तुमचा टोल घेतला जातो. चला जाऊया शिर्डीला आपण आता.
तर मित्रांनो आपण शिर्डीच्या 8 किलोमीटर अलीकडे आलो आणि आपल्या गाडीतलं जे फ्युल अप आपण सेकंड केलं ते संपले, तर तिसरा फ्युल अप आहे ना बाप्पा, तिसरा फ्युल अप फुल करा भया. आणि आपण समृद्धी महामार्ग जस्ट आता उतरलोय आणि वर चढलो थोड्या वेळात टिपटिपत होता काटा, आम्हाला वाटलं जाईल नाही जाईल. किती झालं आता रिडिंग? 1.5-1.5 किलोमीटर रेंज. आणि समृद्धी महामार्गावर तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण टोटल 74 किलोमीटर चाललो आणि 40 मिनिटात केलं ना पप्पा, 74 किलोमीटर 40 मिनिट 40 मिनिटात कव्हर झालं आपलं. किती आवरेज आपण 120-110 आणि किती टोल किती बसला? 125 रुपये बसला टोल. मित्रांनो फायनली आपण पोहोचलो शिर्डीमध्ये आणि शिर्डीमध्ये आल्या सगळ्यात मेन कन्फ्युजन कुठं होतं की भक्त निवास. तर मी तुम्हाला सांगतो मी जर गुगल मॅपवर टाकला तर मी एक्सपिरियन्स केलंय की गुगल मॅपवर टाकलं भक्त निवास तर ती तुम्हाला कुठल्या तर हॉटेलला नेते. तुम्ही सरळ टाकायचं साई आश्रम, त्याच्या पहिल्या नंबरला तुम्ही टॅप करायचा आणि इथे येतात. आपण आता आलो साई आश्रमला. आपण किती पप्पा कधी मागच्या वर्षी आलतो ना? मागच्या वर्षी आलेलो मागच्या वर्षी डायरेक्टली कार घेऊन तुम्ही जाऊ शकत होता. आता गर्दी आहे रामनवमीची, त्यामुळे प्रत्येकाला काय मागतात ते झेरॉक्स कार्ड, तुमचं जे आयडी कार्ड असेल त्याचं झेरॉक्स तुम्हाला काढायचं आहे आयडी कार्डचं आणि प्रत्येकाचं पाहिजे. त्यामुळे गोंधळ इथं व्हायला लागला. हो दाखव प्रथम खूप मोठा मित्रांनो गोंधळ. तिथं लाईन होती मुठी बरं का इथं, आणि तिथं लाईनीला उभं लागलं. प्रत्येकाला काय लागलं की आधार कार्डचं झेरॉक्स लागते, त्यामुळे इथं लाईन 2 मिनिटात सगळी गायब झाल्या. आणि तर पाहू शकता ही आपण आता आली साई आश्रमला आणि इथं पाहू शकता फॉर्म भरायचा आलाय रूम बुकिंगचा. एक काम करतो सगळे रूम बुक करतो आणि मग तुमच्या तुम्हाला भेटतो. चला मित्रांनो रूम मध्ये आलेलो आहे आणि रूम मध्ये आल्यावर काय झाले नेना, काय व्हायला आलंय? ताप आलाय नेनाला, जरा ताप आणि कणकण आले झाले होय ना संजय ना, जराशी गरम झाले माझ्या मते. वेरूळला आपण जे फिरलो उन्हात त्याच्यामुळे जरास तिला एक्झॉस्ट झाले गे होय ना. हा आणि इथं आल्यावर सुद्धा आपला जरा जास्त वेळ गेला होय ना प्रथम, त्यावेळेला बाहेर बसलो गरम होत होतं तिथं पार्किंग मध्ये गरम होत होतं. तिला लिंबाच्या झाडाखाली घेऊन बसलेलो मी, त्यावेळेला होय ना नेने. आता नेण्याला औषध पाजलेलं आहे. किती वाजलेत प्रथम? वाजलेत आता 3:30 साडेतीन वाजलेत. आपण किती वाजता जायचं संजना? 5:45 इथन जाऊ खाली, थोडस चहा कॉफी घेऊ आणि मग नंतर हे चहा कॉफी कुणासाठी आपण म्हणतोय, कुणासाठी म्हणतोय चहा कॉफी? इथे मित्रांनो आपण परत रूम वर आलतो लुडो खेळतो परत. ज्ञाना ताप लिहिली जरा आणि जरा तिचा ताप कमी यावं म्हणून आपण डुलका काढलाय सगळी जण झोपून उठलोय आणि 6:30 वाजलेत. आता चाललोय आपण मंदिराड आणि इथं पाहू शकता जे आपलं आश्रम आहे म्हणजे भक्त निवास आहे त्याच्या बाहेर होगा ओपन जिम आणि खेळायसाठी लहान मुलांना आहे. तर चला अजून ज्ञाना जरा तसा ताप आहे खरं, जायचं आहे आपल्याला सकाळी आपण खाल्ले त्याच्या आहे. इथं चहा मिळतो तुम्हाला, मी इथे इथं ती दाखवतो खायचं घेतले का खाली खाली जी आपण घेतलेली कुणीकडून येताना शेगाववरून येताना घोषणेश्वरला खारी आणि ब्रेड घेतले. कालचं थोडस शिल्लक आहे, कालचं फ्रेश होतं ब्रेड त्यामुळे आज खाल्ला तर चालेल. बघूया तिथे जाऊन चहा घेऊया कॉफी घेऊया आणि जी संस्थांची बस असते बस सेवा हितून त्या बस सेवेतून आपल्याला इथन 1.5 किलोमीटरच्या आसपास आहे मंदिर. तर आपण दर्शनाला जाऊया आधी दर्शन करूया. आज अगेन साई बाबांचा जो व्हिडिओ आहे किंवा साई शिर्डीचा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी अपलोडेड आहे चॅनलला, मागल्या वर्षी येऊन आपण शूट केलेला तर त्याची लिंक वर फ्लॅश होत असेल. तिथं जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ साई शिर्डीचा पाहू शकताय. मित्रांनो आपण आलोय कॅन्टीन पाशी आणि मंदिरापासून आपल्या भक्त निवासापासून इकडे पुढेच आहे आणि इथं पाहू शकता रेट दाखवतो मी तुम्हाला. हो का, चहा 2 रुपये, कॉफी 3 रुपये, दूध 3 रुपये, मिनरल वॉटर 1 लिटर 10 रुपये, 500 मिली 5 रुपये पाहू शकता. आणि इथं बघा घ्यायला बघा काय काय घेणार आहे पप्पा चहा 5. चला मित्रांनो मंदिर परिसरात आलेलो आहे आणि आपल्याला सगळ्यात काय करायचं आहे जे आपले मोबाईल्स आहेत ते जमा करायचे आहेत. खरं गर्दी प्रचंड आहे मित्रांनो, इकडे बघा पुढं आपण मागच्या वेळेला जे आलेलो तर त्यापेक्षा अतिशय जास्त गर्दी आहे.
तर जावे आपले मोबाईल लॉकर रूम मध्ये ठेवूया आणि देन आफ्टर दर्शन रांग जी आहे ती आम्ही मागच्या वेळेला गेलेलो इथं होते ना दर्शन पूर्ण. हा आता दर्शन रांग जी आहे ती 7 नंबरचं जे गेट आहे तिथून आहे म्हणजे गर्दी जास्त असणार आहे थोडीशी लांबून आहे त्यामुळे बघूया किती वेळ लागतोय बघूया दर्शन तर आपल्याला घ्यायचंय पूर्ण. चला मित्रांनो आपलं दर्शन झालंय शिर्डी साईबाबांचं आणि तुम्हाला सांगतो की महाप्रभुरालय आहे ते 9:30 बंद होतंय त्यामुळे आपण पडदिशी बाहेर येऊन रिक्षाला बसलोय पाहू शकता. महाप्रभुरालयाला निघालोय कारण बसला थोडा वेळ लागला आणि ऑलमोस्ट आता 9:15 होत आलेत आणि बघा माग गँग आणि जाऊया आता पाहू शकता आपण रिक्षाला बसलोय किती दिवसानं बघा नाही वळत आणि बघा इथन किती लांब आहे 5 मिनिटाच्या अंतराव आहे मित्रांनो बस इथे खरं म्हणजे बस पण इथे आपल्याला प्रसादाला पण बसला वेळ लागेल त्यामुळे आपण पडदिशी रिक्षात बसलो आणि बघा शिर्डी आहो चला जाऊ तिथे आणि भेटूया बघा कुपन मिळालं आपल्याला टोकन 5 एकत्रच मिळालंय एकदम मिळालं तेव्हा सुद्धा असत होत इथं यायचंय आल्या डाव्या साईडला तुम्हाला टोकन घ्यायचंय आणि तिथूनच पुढे चालत जायचं लगेच आपण बघतोय तसं टायमात पोहोचलोय त्यामुळे काय टेन्शन नाही हात वगैरे इथं हात धुवायची सोय चला आता आज जाऊया आणि आत भेटूया. चला मित्रांनो आपण आत आलोय आणि तुम्हाला मी एकदा थोडक्यात टूर दाखवतो हो का माग केवढं भरलंय आणि पुढं केवढं मोठं प्रचंड आहे बघा किती मोठी म्हणजे व्हिडिओ मध्ये तुम्हाला एवढं लक्षात येणार नाही पण खूप मोठं आहे आणि तुम्हाला सगळ्यात मेन दाखवतो जेव्हा मागल्यावेळी इथं आलतो त्यावेळी इथं असती ताट नव्हती आता इथं यूज अँड थ्रो पत्रावळ्या आणल्यात पाहू शकता पर्यावरण पूरक अशा पत्रावळ्या आणलेल्या आहेत आणि केवढं मोठं म्हणजे गर्दी केवढी होती पण इथं आल्यावर पूर्ण मॅनेज झालेले आहे. चला आता भुकाला आले दादू दादूला भुकाला आलेलं ना होय ना. मित्रांनो आपलं महाप्रसाद आलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवतो काय काय आले ही आहे मटकीची उसळ ही आहे फ्लावरची भाजी भात डाळीचं वरण आणि चपाती पाहू शकता आणि इथं बघा सगळेजण बसलेत आपले खायला दादू खाल्लंच काय आहे का छान आहे ना खाल्लं का पप्पा आहे का खाल्लं का नाही आहे. मित्रांनो जरा ज्ञानाचा ताप आलाय त्यामुळं पप्पांचं जरा लक्ष कमी आहे पण असू दे आता आहे ते आहे पण चला आता महाप्रसादाचा लाभ घेतो आम्ही आलोय भक्तनिवासला आणि भक्तनिवासला आल्या तुम्हाला मी दाखवतो तर इथं भक्तनिवास मध्ये ओपन जिम बरोबर तिकडं आपण जिकडे राहतो तिकडं ओपन जिम आहे आणि इकडं मुलांसाठी आहे बघा भारी पैकी खेळायला बघा तुम्हाला दाखवतो आणि ज्ञाना ज्ञानाच काय झालं बघू बघा पप्पांना कसं माझं ज्ञानाला एका राईड वरून खाली येणार मग ज्ञानाला 2 घुट नारळ पाणी पाजायचं असं सुरू आहे ज्ञानाचा ताप ज्ञानाचा ताप आणि एनर्जी यासाठी पप्पा मंकीमॅन मंकीमॅन येड झालंय मित्रांनो मला म्हणायला लागला ये मुठ्ठी मुठ्ठी कसर गुंडे ज्ञाना ज्ञानाला ताकद लागल्या पप्पांना पळवून पळवून ज्ञानाला ताकद लागल्या ना हा येते का हो भैया जा भैया जाऊया का मित्रांनो थांबा जाऊया एका राईडला आपण पण. चला मित्रांनो रूम जवळ आलेलो आहे आजचा आपला शिवशक्ती यात्रेचा 6व्या दिवसामध्ये आपण घृष्णेश्वरला सकाळी दर्शन घेतलं. घृष्णेश्वरचा ब्लॉग काल म्हणजे याच्या पाठीमागचा ब्लॉग ऑलरेडी आपण पब्लिश केलेला आहे. सकाळी घृष्णेश्वरचं दर्शन घेऊन आपण वेरूळला गेलो दाद्यासाठी वेरूळला जाऊन कैलास मंदिर वगैरे पाहिलं आणि कैलास मंदिर गरजेचं होतं कारण शिवशक्ती यात्रेत आपल्या शिवाचं सुद्धा दर्शन घ्यायचं आणि कैलास मंदिर हे खूप जुनं आपल्या शिवाचं महाकालचं मंदिर आहे तर तेही आम्ही बघितलं आणि तिथून बाहेर पडल्यानंतर आम्ही एक अराउंड 2च्या दरम्यान इथं आलो. इथं थोडासा रश होता रामनवमी आहे 2 दिवसांनी बुधवारी हा बुधवारी 2 दिवसांना आहे त्यामुळे खूप गर्दी होती इथं थोडासा रश होता खरं रूम मिळाली. खरं आज आमचा सगळ्यात मोठा सेटबॅक काय होता आमची गुंडी जी आजारी पडलेली आहे आणि ताप आलेला आहे गुंडी म्हणजे आमची म्हणण्यापेक्षा माझी सगळ्यात मोठी एनर्जी आहे त्यामुळे ते ती आजारी पडली की मला थोडस हे होतं खरं ठीक आहे उलटी गेली तिने महाप्रसादच्या तिथं होय ना ना आता कसं वाटतंय सांग आपल्या दोस्तांना
मोठ्या ना आता खरं बरी बरं वाटतंय का बरं आता बघितलं नाही तुम्ही केवढी खेळ आहे मित्रांनो तर तिच्यासाठी आपण काय काय आणलेलं हे नारळ पाणी आणलंय द्राक्ष आणलेत आणि ते आता आम्ही एक्झॉस्ट झालो त्यामुळे आम्ही पेप्सी घेतलाय मित्रांनो शिवशक्ती यात्रा आपली सुरू आहे 6वा दिवस आज झालेला आहे 6व्या दिवशी आपण शेवटला शिर्डीमध्ये आलोय आणि शिर्डीचे थोडेसे ग्लिम्स तुम्हाला दाखवलेले आहेत उद्या आपल्याला जायचंय प्रथम कुणीला वणीला जायचंय वणीवरनं परत पुढे आपल्याला माईट बी त्र्यंबकेश्वरला आपण जाईल थोडासा जास्त प्रवास आहे बघूया उद्या कसं कव्हर होतं याच्यावर डिपेंड आहे सगळं वैना ना हा तिची तब्येत कशी असते काय असते याच्यावर डिपेंड आहे बघूया चला काय होत आहे कसे वाटले आमचे आजपर्यंतचे शिवशक्ती यात्रेचे व्हिडिओ शिवशक्ती यात्रेमध्ये आम्ही ज्योतिर्लिंग आणि 5 ज्योतिर्लिंग 3.5 शक्तीपीठ महाराष्ट्रातली कव्हर करत आहे आपण क्रमाने सांगायचं झालं तर तुळजापूर त्यानंतर परी वैद्यनाथ औंढा नागनाथ माहूरगड माहूरवरनं आपण गेलेलो शेगाव आणि शेगाववरनं येताना परत आपण अजंठा अजंठ्यावरनं कृष्णेश्वरला आलो तिथं वेरूळ केलं ना शिर्डीला आलेलो एवढे सगळे ठिकाणं आपण कव्हर केलेले आहेत मागले आमचे शिवशक्ती यात्रेतले व्हिडिओ बघा प्रत्येक ठिकाणचे मधले मधले व्हिडिओ आपण डिटेलमध्ये केलेले आहेत तेही त्या व्हिडिओमध्ये लिंक टाकलेले आहेत त्याही बघा उद्या जायचं आपल्याला वणीला आजचा आमचा 6व्या दिवसाचा ब्लॉग कसा वाटला काय वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गुंडी आमची लवकर बरी होऊन दे होय ना गुंड्या आणि आमचा यो दाद्या बघा दाद्या हरकल्या कारण आम्ही लुडो खेळणार आहे होय ना चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत या ना गुड बाय आणि दादा काय म्हणतोय बघा आणि नवीन असला तर लाईक करायला विसरू नका चलो बाय